मिरजेच्या कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी. स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलं. पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व जिल्हाधिकारी यांनी घेतली सांगली व मिरजेच्या नदीच्या परिस्थितीचा आढावा. कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून सांगली जिल्ह्यात पाऊस कायम आहे. त्यामुळे कृष्णा नदीचे पाणी पातळीत वाढ होत आहे. मिरजेतील कृष्णा घाट येथे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 45 फूट झाली असून नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे इथल्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कृष्णा घाट येथील स्मशानभूमीमध्ये पाणी शिरले असून यापुढे मृतदेहाच्यावर पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी सांगलीतील आयर्विन पूल आणि मिरजेतील कृष्णा घाट येथे पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाबाबत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, महापालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती संगीता हारगे, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, माजी नगरसेवक करण जामदार यांच्यासहित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान काल सांगलीतील 10 कुटुंब स्थलांतरित झाली होती. आज पहाटे सांगलीमधील आणखी 3 कुटुंबांना स्थलांतर केलं आहे. आज पूरपरिस्थिती पाहणी करण्यासाठी आम्ही असो, कलेक्टर आहेत, शिव आहेत, आयुक्त साहेब आहेत, सगळे अधिकारी पदाधिकारी सगळे आहेत, पोलीस यंत्रणा आहे सगळी. इथं पुराची परिस्थिती भीती वाटते की वाढेल अशी शक्यता आहे, त्यामुळे आम्ही पुराची पाहणी करण्यासाठी आम्ही आता कृष्णा घाटावरती होतो. आता इथली पातळी 41 फूट आहे, पण 41 फुटाची तरी 50-51 झाल्यानंतर रिझर्व झोनमध्ये जाते त्यासाठी प्रयत्न चाललेले आहे. पण 51 आल्यानंतर निश्चित इथली जनतेला स्वीकारायला लागेल. आज काही घाटावरच्या वाडीवस्तीची जनावर सगळी गावात आणून ठेवलेली आहे, त्याची यंत्रणा, त्यांना चारा पाणी हे उद्यापासून सगळ्या आम्ही चालू करतोय. आज त्यांच्यापासून चारा तिथं पाणी आहे. पण निश्चितच मी घाटावरच्या सगळ्या जनतेला मी विनंती करेन आणि त्यांना आवाहन करेन की आपण घाबरू नका. आपण 2 वेळा पूर भोगला आहे, त्या बाबतीत आपल्यापदी अनुभव आहे आणि निश्चितच शासन प्रशासन तुमच्या बरोबर आहे, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, त्यामुळे चिंता करायची जरूर नाही. आलेल्या ह्या परिस्थितीला सगळ्यांनी मिळून तोंड द्यायचं आहे आणि निश्चित ह्या संकटातून आपण बाहेर पडायचं आहे. संकट आलंय येणार आहे असं धरून चालणार नाही आहे, पण आता ज्या मोमेंट दिसत आहे आपल्याला, त्यामुळं पूर याची शाश्वती दिसते, त्याबद्दल आपण सजग राहावा आणि हट्ट करू नका. हट्ट म्हणजे कसं, आम्ही सांगतो चला चला चला, काय हट्ट लोक धरतात की आम्ही घर सोडतच नाही, काय करतच नाही, आणि त्यामुळं तुम्हालाही त्रास होतो आणि प्रशासनालाही त्रास होतो. त्यामुळे हट्ट न करता जसे शासन प्रशासन जसे आदेश देईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन करावं. आता तर परिस्थिती पुराची एवढी नाही आहे, पण निश्चितच कोयनेतून पाणी जर उद्या 1000 क्युसेक सोडलं, 10,000 दुपारी 4 नंतर 10,000 क्युसेक पाणी जर कोयनेतून सोडलं तर पूर परिस्थिती उद्भवायचे चान्सेस दिसत आहेत. त्या पद्धतीनं सगळे प्रशासन तुमच्या बरोबर आहे आणि सर्व प्रशासन शासन हे तुमच्या बरोबर कार्यक्षम आहे आणि रात्रंदिवस तुमच्या बरोबर राहणार आहे, त्यामुळे आपण चिंता करायची नाही आहे. पण जेणेकरून जसे आदेश येतील तसं त्या आदेशाचं तंतोतंत पालन आपण करावं, थोडी आपल्या सर्वांना विनंती. प्रशासनाची तयारी काय आता? प्रशासनाची तयारी ज्याला लोक शिफ्ट होतील त्यांच्यासाठी सोय केलेली आहे. आपण फिरजमध्ये केलेले गरज हायस्कूल केले, बाकी जाणकी लागलं तर आणखी हायस्कूल आपण खाली करता येईल आपल्याला, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची सोय, तिथं जेवणाची सोय, खाण्यापाण्याची, आरोग्याची सोय सगळी आपण करतोय. नगरपालिकेची दक्षता पुरी घेते, जिल्हा परिषद ग्रामीण भागाचा भाग असेल तिथं दक्षता घेते, पोलीस जे अटल पूरग्रस्त आहे तिथं कुठेही कुठे फिरवू नये, मुलांनी पुरामध्ये जाऊ नये किंवा काय करू नये, ह्या दृष्टी पोलीस तैनात आहे, कलेक्टर साहेब मॉनिटर सगळं करतायत. त्या दृष्टिकोनातून चारा पाणी खाद्य जेवण भोजन आरोग्य ह्यासाठी कुठेही शासन प्रशासन कमी पडणार नाही. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट.